झालं आणि प्रत्येकाला वाटलं ती आपल्याच जाळ्यात फसली. अमृत अमृत आणि अप्सरा, अमृत आणि अप्सरा यांचे ऐश्वर्य जरी स्वर्गात आहे, अमृत आणि अप्सरा यांचे ऐश्वर्य जरी स्वर्गात आहे, स्वर्गात भाग्यात नाही स्वर्गात त्यांच्या, जे इथे वर्गात आहे. रूम कडे फिरून आम्हाला चोरून चोरून बघतात, आमच्या लेडीज रूम कडे फिरून आम्हाला चोरून चोरून बघतात. तिकडे दिसलो नाही की वर्गात येऊन बसतात. नशीब नशीब आमच्यामुळे लेक्चर तरी अटेंड करतात. अरे मधली सुट्टी झाली की सगळ्या मुलं कॅन्टीनला जमतात, मधली सुट्टी झाली की सगळ्या मुलं कॅन्टीनला जमतात आणि मग मिळून मिसळून आणि मग मिळून मिसळून सिगरेटचा एक एक कश मारतात. प्रत्येक मुलीला एक बॉयफ्रेंड हवाच, प्रत्येक मुलीला एक बॉयफ्रेंड हवा स्वतःचा फायदा बघण्यासाठी, फुकट मध्ये कॅन्टीनला जाण्यासाठी, नाही वाटलं करून आलो पिक्चर बघण्यासाठी. सगळे यांची एक एक गर्लफ्रेंड असते, प्रत्येक कॉलेज मध्ये यांची एक एक गर्लफ्रेंड असते आणि त्यातच यांची हालत कंगाल असते. त्याचे आणि तिचे, त्याचे आणि तिचे प्रेमाचे किस्से आपल्या कॉलेजच्या प्रत्येक कट्ट्यावर गाजलेले, प्रत्यक्षात मात्र तो तिला आपलं प्रेम सांगायला लाजलेले. भलतच डेअरिंग केलं एकदा मागे इथे कॉमर्स स्टुडंटने, भलतच डेअरिंग केलं एकीच्या सस्पेन्स अकाउंट मध्ये प्रेम आपलं क्रेडिट केलं. अरे काही मुलांना काळ्या वेळाचे सुद्धा भान नसते, काही मुलांना काळ्या वेळाचे सुद्धा भान नसते. चक्क वर्गात शिकत असताना, चक्क वर्गात शिकत असताना तोंडात गुटखा मसाला आणि पान असते. आम्हा मुलांना बदनाम करण्याची या मुलींना एक वेगळीच नशा असते, आम्हा मुलांना बदनाम करण्याची या मुलींना एक वेगळीच नशा असते. मुलांनी आपल्या मागं मागं फिरावाशी यांना फालतू भाषा असते. की सगळी मुलं गेटवर हजर, कॉलेज सुटला की सगळी मुलं गेटवर हजर, जाणाऱ्या आम्हा मुलींवर मग यांची डोम कावळ्यासारखी नजर. मेन गेटवर येतो, तुम्ही दिसेपर्यंत बिंदा सायन्स आणि कॉमर्सच्या मुलींवर लाईन वाढतो. अरे भाऊबीज असो की रक्षाबंधन, भाऊबीज असो की रक्षाबंधन, तुम्ही आमच्या जवळ यायचं टाळतात. भाऊबीज असो की रक्षाबंधन, तुम्ही आमच्या जवळ यायचं टाळतात. आमच्या हातात एक साधा दोरा जरी दिसला, आमच्या हातात एक साधा दोरा जरी दिसला तरी धूम पळत सुटतात. व्हॅलेंटाईन डे असो की फ्रेंडशिप डे असो, याच मुली आमच्या मागे फ्रेंडशिपच्या पट्ट्या आमच्या मागे घेऊन घेऊन पळतात आणि रक्षाबंधन दिवशी आम्हाला चिडवून स्वतः मात्र घरी पळतात. अरे अरे आई वडिलांच्या मर्जीने जीवन साथी मिळण्याचा ध्यास असतो, अरे आई वडिलांच्या मर्जीने जीवन साथी मिळण्याचा ध्यास असतो आणि त्यातच आणि त्यातच तुम्ही आमचा दादा बाबा असाच आमचा प्रयत्न असतो. नाही म्हटलं तरी कॉलेज मधल्या सगळ्या मुली आमच्या मामाच्याच मुली असतात. कुठेही नसली तरी, कुठेही नसली तरी आपल्या कॉलेजमध्ये एकात्मता थोर आहे. सायन्स आणि कॉमर्सच्या मुली पाहायला आर्ट स्टुडंटचा जोर आहे. या मुलांना आमच्या मागे मागे यायची खोड असते, या मुलांना आमच्या मागे मागे यायची खोड असते आणि त्यातच आम्हाला यांना भाव न देण्याची. या आर्ट्सच्या मुली आमच्या मुलांपासून दूर दूर पळतात, या आर्ट्सच्या मुली आम्हा सर्व मुलांपासून दूर दूर पळतात, म्हणूनच आमच्या नजऱ्या सायन्स आणि कॉमर्सच्या मुलींकडे वळतात. कॉलेज कट्ट्यावरच्या प्रत्येक मुलाला एका गोष्टीची हमी असते, कॉलेज कट्ट्यावरच्या प्रत्येक मुलाला एका गोष्टीची हमी असते, आपली गर्लफ्रेंड कशातही ऐश्वर्या बिपाशा मल्लिकापेक्षा कमी नसते. आजकाल कॉलेजच्या सगळ्याच मुली लागलाय सुंदर दिसायला, आजकाल कॉलेजच्या सगळ्याच मुली लागलाय सुंदर दिसायला. आणि त्या आजकाल कॉलेजच्या सगळ्याच मुली लागलाय सुंदर दिसायला आणि त्या स्टाईलने आणि त्या स्टाईलने जायचं त्यांना त्यांचा जीवन साथी शोधायला. 51 वर्ष झाले तरी कॉलेज आपले तरुण आहे, बरेच वर्ष झाले तरी कॉलेज आपले तरुण आहे, पिढ्यान पिढ्या सरले तरी विद्या बरसवणारा वरुण आहे. धन्यवाद.